हायटेक हॉस्पिटल, मॉडर्न ॲम्ब्युलन्स, मास्क, औषधं, डॉक्टर, चीनकडे कशाचीच कमी नाही. जगातील महासत्ता अशी ओळख असलेला चीन. पण सध्या चीनी नागरिकांचे जीव वाचवण्यात ही महासत्ता अपयशी ठरतीये. कोरोना नावाच्या रहस्यमय व्हायरसनं चीनला आजारी बनवलंय. 100 अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा धोका वाढतोय. या दहशतीचा केंद्रबिंदू आहे ते वुहान शहर. वुहानमध्येच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आणि तिथूनच या रोगाची लागण सुरू झाली. वुहानमध्ये सर्वाधिक बळी गेलेत. या पार्श्वभूमीवर आता वुहानच्या सीमा सीलबंद करून टाकल्या. वुहानमधून विमान, ट्रेन, बस वाहतूक बंद करण्यात आली. आता तिथं कोणी जाऊ शकत नाही की बाहेर पडू शकत नाही. वुहानचं 70 किलोमीटर परिघ क्षेत्र सील करण्यात आलंय. जगभरात हा व्हायरस पसरू नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. कारण कोरोना व्हायरस हवेतून पसरत नाही, तर लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं याची बाधा होते. अभी भी रिसर्च चल रही है की एक्झॅक्ट तरीका क्या है इसका ट्रान्सफर होने का. ये अंदेशा है, ये सोच है कि कंटामिनेशन से हो रहा है. जो सर्दी और खांसी में जब आप छींकते हैं या खांसते हैं तो जो ड्रॉपलेट्स निकलते हैं, ये जो वायरस है उनके जरिए शरीर से बाहर निकलता है और बाकियों में जाता है. कोरोना व्हायरसची बाधा झाल्यानंतर नाकातून रक्त येतं, खोकला, घशात खवखव, ताप, श्वास घेण्यात अडचण असे त्रास उद्भवतात. मात्र नंतर निमोनिया, फुफ्फुस संसर्ग आणि किडन्यांचं नुकसान असा धोका संभवतो. आता यातून वाचायचं तर काय उपाय? हात साबणानं स्वच्छ धुवावेत. खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. सर्दी किंवा तापाच्या रुग्णांच्या जवळ जाऊ नये. जेवण चांगलं शिजवून खाणं. मांस, मच्छी, अंड चांगल्या प्रकारे शिजवावं. कोरोना व्हायरसचा धोका एवढा वाढलाय की कदाचित जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याच्या विचारात आहे. तूर्तास तरी या व्हायरसवर जगात कोणताही उपाय नाही. ना या व्हायरसवर लस उपलब्ध आहे, ना कोणतं औषध. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं हा सगळ्यात बेस्ट उपाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.